सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सुमारे 350 वर्षाची परंपरा असलेले हिंदू मुस्लिम भाविकांच्या ऐक्याचे प्रतीक खातबुन तालुका खटावीतील पीर साहेब उरुस यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक इथे उपस्थित असलेले पाहायला मिळाले। या यात्रेनिमित्तची काही क्षणचित्रे आपण पाहत आहात। माझे नाव अंजली सुधाकर रोकडे, मी देवरोड या ठिकाणावरून आलेली आहे। पीर बाबा हे आमचे कुलदैवत आहे। आमच्या 3-4 पिढ्यांपासून इथं आम्ही येत आहोत, तर इथं येऊन आम्हाला खूप छान वाटतं। तर हे खूप प्रसिद्ध असं खातगुंच असं खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे। इथं आल्यावरती आम्हाला खूप फ्रेश असं वाटतं आणि इथलचे मंदिर वगैरे सगळं बघून एकदमच नाही का प्रसन्न वाटतं आणि दरवर्षी आम्हाला इथे यावं असं वाटतं। एवढा कोरोनाचा काळ गेला तरी पण पीर बाबाचं नाव घेत आमच्या सर्व कुटुंबाला काही नाही झालं। आम्ही त्या पीर बाबावरती भरोसा ठेवला होता आणि असं करून एवढं मोठं कोरोनाचं संकट गेलं तरी पण आम्ही सही सलामत आहे आणि हे त्यांच्या कृपेमुळेच असं असं मला वाटतं। माध्यमातून आणि हिंदू मुस्लिमांचं हे ऐक्याचं प्रतीक असलेल्या ह्या खातगुन पुण्यनगरीत जो उत्साहाचा कार्यक्रम होतो ह्या उत्सवानिमित्त आणि मुळे या खातगुन पुण्यनगरीला तीर्थक्षेत्राला महाराष्ट्र शासनाने क दर्जाचा दर्जा दिलेला आहे। तरी मी आपल्या माध्यमातून मी शासनास विनंती करतो की शासनाने हा जो धार्मिक ऐक्याचा जो उरुस यात्रा होते ह्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवून इथे काय ज्या उणीवा आहेत, ज्या प्रॉब्लेम आहेत, प्रश्न आहेत भाविकांचे किंवा इथल्या ग्रामस्थांचे, ते त्यांनी तातडीने सोडवून ते त्यांची पूर्तता करावी, जेणेकरून हे ऐक्याचं प्रतीक असणारा हा उरुस वर्षोनवर्ष आणखीन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करता येईल। राजेवलींच्या दरबारात खातगुन येथील दर्ग्यामध्ये आलेलो आहोत। हे भारतातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक अप्रतिम असं प्रतीक आहे। या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात उरुस भरत असतो आणि मोठ्या प्रमाणात भाविक सर्व भारतातूनच नव्हे तर बाहेरच्या देशातूनही येत असतात। या देवाच्या चरणी केलेला नवस कधीही वाया जात नाही आणि त्याच्यातून आपल्याला समाधान मिळतं या दर्शनामुळं। सगळ्यांनी या ठिकाणी यावं, एक वेळ आमच्या राजेवलींचं दर्शन घ्यावं आणि खातगुण गावच्या लोकांचा पाहुणचारही घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलं खातगुण गावची ही खूपच चांगली परंपरा आहे। हिंदू मुस्लिम ऐक्य कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या खातगुण गावची यात्रा। राजवल्ली राजे बागसार जागृत देवस्थान आहे, तरी सर्व भाविकांना मी आमच्या ग्रामस्थातर्फे दर्गा ट्रस्टतर्फे सगळ्यांना आवाहन करतो दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा आणि यात्रेला जरूर यावं। धन्यवाद। या ठिकाणी यात्रेचा 3रा दिवस उरुस, या उरुसाच्या निमित्तानं येणारे सर्व भाविक आज दर्ग्यामध्ये सर्वांना उपस्थित असलेले दिसत आहेत। अतिशय शांततेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक असणारं हे जे मंदिर आहे, खरं तर याचा गवगवा सर्व महाराष्ट्रभर प्रथमता झालेला आहेच। परंतु आजचा योग असा आहे की आमच्या गावचे सुपुत्र माननीय डॉक्टर साहेब आणि विवेक साहेब दोघंही बंधू आज योगायोगानं तुमच्या टीव्हीला मुलाखत देण्यासाठी आले। पहिल्यांदा मनपूर्वक मी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज या ठिकाणी जे सातारा न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत त्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिली आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर जेव्हा त्यांना जाणवलं की इथं खरोखर हिंदू मुस्लिम ऐक्य आहे का किंवा कशा पद्धतीने इथं उरुस साजरा केला जातो, तर अतिशय आनंदात सर्वांच्या आशीर्वादानं इथं उरुस साजरा होत आहे। कुठलाही गोंधळ नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामपंचायत असेल किंवा ट्रस्ट असेल दोघेही मिळून एकत्र या ठिकाणी काम करतायत। येणाऱ्या भाविकांची जास्तीत जास्त सोय करण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी केलेला आहे।
प्रत्येक मुजावर या ठिकाणचा त्याचा घटक एक आहे आणि विशेषतः माझे सहकारी मित्र आहेत तरुण तडपदार असणारे ट्रस्ट खरं तर आता वयाने झालेले हे ट्रस्ट आहेत सगळे पहिला चुन्याचा प्रथम दिवस असतो इथं चुन्याला सर्व लोकांना सर्व ग्रामस्थांना सर्व भाविकांना भंडारा घातला जातो तो संध्याकाळी 8 वाजता सर्वांना दिला जातो दान केला जातो तो दान करत असताना आणखीन एक भावना अशा स्वरूपाची आहे की इथं सर्व भाविक जे येतात ते दान करतात आणि आम्ही फक्त केवळ निमित्त मात्र आहोत त्याच्या सर्वांच्या माध्यमातून हे दान केलं जातं दुसरा दिवस असतो तो संदलचा संदलला आमचा वड्याच्या पलीकडे एक मठ आहे पहिल्यांदा तिथं सर्व फकीरांच्या समवेत हे सगळे मानकरी आहेत मुंजावऱ्यांच्या समवेत तिथं जातात आणि तिथं इथं बाबांच्या चरणी हा संदल अर्पण केला जातो त्यावेळेला फकीरांचे जे विविध काय म्हणतो आपण त्याला खेळ साहसी कार्यक्रम जे आहेत ते इथं सर्व ग्रामस्थांना उपस्थित असलेल्या सर्वांना ते दाखवले जातात त्याच्यानंतर कव्वालीचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर मौलूद एक 3-4 पर्यंत मौलूद असतो 4:30 पुन्हा एकदा पूजा होते आणि उरसाला सुरुवात होते तो आजचा दिवस आहे तो उरूस आज उरसाला फक्त नैवेद्य बाबांच्या चरणी अर्पण करायचा सर्व भाविकांना यथेच भोजन वगैरे असं प्रत्येकजण येतात ते तशा स्वरूपाने देत असतात आणि त्याच्यानंतरचा उद्याचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये बाबांच्या पादुका असतात त्या पालखीमध्ये ठेवल्या जातात आणि त्या पादुका आणि मूर्ती असं त्या पालखीमध्ये ठेवून मानाचे 4 झेंडे पुढे असतात त्याच्या पाठोपाठ पालखी असते आणि सवाद्य मिरवणूक काढली जाते सवाद्य मिरवणूक काढल्यानंतर तो गावाला प्रदक्षिणा घातली जाते त्यावेळेला गावातल्या सर्व सुवासिनी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन अतिशय विनम्र भावानं बाबांच्या चरणी नतमस्तक होतात जेव्हा आगमन झाल्यानंतर इथं दर्ग्यामध्ये जेव्हा पालखीचं आगमन होतं त्यावेळेला या मुंजावर मंडळीतील सर्व सुवासिनी एकत्र येतात आणि बाबांच्या चरणावरती नतमस्तक होऊन ह्या तर पालखीची ती सांगता केली जाते म्हणजे हा एकूण 4 दिवसाचा उरसाचा प्रोग्राम आहे त्याच्यानंतर दसऱ्याच्या वेळेला पण अशीच पालखीचं वेशीवरती नेऊन या ठिकाणी याच प्रकारे पूजन केलं जातं अशा प्रकारे ह्या 4 दिवसाचा प्रोग्राम या ठिकाणी सादर केला जातो सर्व भाविकांना एक आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो खरोखर तुम्हा सातारा टीव्हीचं मनपूर्वक